ए शांत बसा, दंगा अजिबात करू नका। झाडावर प्रेम करा, झाडाखाल नको। कळलं का मापटे सर? कुणी लिहिलं रे? ओ सर, बघा येणं लिहिलंय। मी नाही लिहिलेलं मापट्या। हा आपलं मापटे सर, पुढे पुढे इकडे। मला फशी होतेस, खाली बसतेस। सर जागे जाऊन बस। भले भले। आज शिकवणार नाही काय? आज प्रश्न विचारणार आहे तुम्हाला। हा सर, राजू सगळी पोरं आले नाही, सगळी पोरं आले की प्रश्न विचारा। बर बर ठीक आहे, येऊ दे सगळ्या पोराज नाही, मग विचारतो प्रश्न तुम्हाला। सर आदिव काय काळीच्या बाग तोंडाजवळ येऊन विचार तुझ्या आदिव का? परत माझा मोकाय म्हणून म्हणतील आदिव का? मापते सर, तापू नका, बाहेर जाऊन विचारतो आदिव का। आदिव काय सर? यात काय एवढा उशीर झाला तुला? सर सगळ्यांपुढे सांगू शकत नाही। तर सांग, तूच का लात घालू तुला? नको की सर, सांग लवकर। म्हशीला रेडा दाखवाय गेलतो, झालं का समाधान? जाग्यावर जाऊन बस। मग का बसतोय की? इकडे इकडे इकडे। अहो मारू नका सर। नाही मारे, देतो बरा। त्या रेडवाल्याचा नंबर दे मला। कशाला पाहिजे? अरे तो रेडा मी शाळेसमोर आणून बांधणार आहे, आणि जी शाळेला पोरग उशिरा नेईल त्याच्यावर त्याच्यावर बसून गावात थेंड काढणार आहे तिची मी। बर बर, उद्या त्या पप्पांकडनं घेऊन येतो। जाग्यावर जाऊन बसणार नाही का? नाही का मी सर? ए सुखाई झालं, इंग्रज जाड नको, इंग्रजाची मन करावून गेले। मराठीत बोल। आतिव सर, कमीन कमीन, एक वर पोझिशन ऑफ फायर। सर नुसतं टेकीवर सीट असते। बस लैशा नेऊ नकोस, मी जेवढं पाठांतर केलं त्यात मी तू चुका काढू नकोस, आणि माझा कॉन्फिडन्स कमी करू नकोस। सर कॉन्फिडन्स असते। बस बस लैशा नेस। सर आदिव का? ये गोडशे, अजून जरा उशीर केला असता तर शाळा सुटली असती, तुला घंटा वाजवाय दिली असती। आय मापटे सर, बसू का जाऊ घरला, मला लय काम धंदा आहे। उशीर का झाला ते सांग। सर शाळेला येताना मी लय जेवलो, त्यामुळे मला संडासला आलं, मग मी चिपळे संडासला पळत गेलो, त्यामुळे उशीर झाला। अरे मग लवकर उठायचं, लवकर संडासला जायचं। सर लय लवकर उठतो, पण संडासला नंबर असते ती। अरे मग पहाटे पाचला उठायचं, लवकर जायचं संडासला। तेव्हा तुम्ही गेलेला असताय संडासला? हा म्हणजे सर, ह्यो तुमच्या संडासाचा जातो काय रे? आमच्या संडासाचा जातो तुझी तरी म्हटलं, आमच्या संडासाचं बिताड एवढं शितोड उडले ती। सर परत नाही जायचं संडासात। जागा घेऊ दोन बस, कोणा जर गेला तर तांगडच मोडतो मग तुझं। सर माझी प्रश्न विचारणार होता, ती विचारा की? हा विचारतो की। ए नवीन मेंबर पुढे, तुला प्रश्न विचारतो। विचारा विचारा, सगळ्या प्रश्नाची उत्तर येते मला। बर मला सांग, जगात सर्वात उंच उडणार पक्षी कोणता? हत्ती। नालायकात चूक आहे, घरी कोण अभ्यास घेतो तुझा? आई घेते सर। वडील काय करते ती? सतरा खून केलेल्या गणेबाईच्या टोळीत शार्पशूटर आहे ती। पोरानो लिहा, जगात सर्वात उंच उडणारा पक्षी हत्ती आहे। सर हत्ती हे उत्तर चूक आहे। ए पुरी तू गे बस, पुढचं बोल नको, तो म्हणतोय तिचं उत्तर बरोबर आहे ना? अठरावा मर्डर माझा होईल। बाळा तू खाली जाऊन बस। लका भाऊ तुझं भारी आहे, तुझं पप्पा सतरा खून केलेल्या गणेबाईच्या टोळीत आहे ती, त्यामुळे तुझा मार वाचला। अरे मी सरासने खोट बोललो, आमचं पप्पा गणेबाईच्या टोळीत नाही ती। मला गंडी होती। अहो सर माझं पप्पा सतरा खून केलेल्या गणेबाईच्या टोळीत नाही ती, 35 खून केलेला अण्णा भांडारेच्या टोळीत आहे। आईच्या गावात सॉरी सॉरी बाळा, इथं काय झालेलं पप्पाने बोललो इधर तुला कॅडबरी। सर मला कॅडबरी माकडा, तुला काय पाहिजे कॅडबरी? सर मला तुम्ही मारलंय सा, माझ्या पप्पांना मी नाव सांगणार आहे। तुम्हाला माहिती आहे का माझे पप्पा कोण आहे? ती कोण आहे? अन्य भाऊच्या टोळीतला आहे ती। काय इधर बाळा तुला केलं बरं? सर हे जे पप्पाच्या हनम्याच्या टोळीत आहे का नाही, ती माणसं तोडत नाही, ती ऊस तोडते ती। काय इकडे गेलं बरे? मला वाटलं खून करण्याच्या टोळीत आहे वाटत। तू खार बाळा। सर काल तुम्ही म्हटलेल्या इंग्रजी शब्दांची उजळणी घेणार आहे, घ्या की मग, वेळ नका घालू। बर बर ठीक आहे, सानिका तू झूट, आणि इंग्रजीच्या पुस्तकातले एक शब्द फाळवली। ए शिंदे पुढे, आणि स्पेलिंग सगळं शब्द वाच। कळलं का मापटे सर? ए नालायक खायचा शब्द वाच। सी O O L L O O U U R R कलवार कलवार। नालायक चूक आहे, बस खाली वडचे तू वट आणि वाच। C C O O L L O O U U R R कोलावेरी कोलावेरी। बस खाली मी वाचतो, वाचून दाखवा। C C O O L L O O U U R R कोलगेट। सर कोलगेट नाही, मी ती कलर असं लिहिलंय। हा कलर कलर, या नालायकामुळे माझं जम्बलिंग झालं। इंग्रजी वाचता येत नाही, सांगा की कसं माझ्या नाव अडकलताय। स
काय करताय मापटे सर? या पिसाल मॅडम बसा. बसत नाही, मुख्याध्यापक सरांनी निरोप दिलाय तो सांगते मी. काय निरोप दिलाय सरांनी? उद्या आपल्या शाळेचं वन भोजन घेऊन जायला सांगितलंय. अरे भाऊ, उद्या वन भोजन मज्जा करायची मज्जा. ए पोरांचा काय करू नका, अजिबात शांत बसा. मॅडम तुम्ही येणार ना उद्या वन भोजनला? नाही येणार, दोन दिवस थोडं माझं काम आहे. तुमचं तुम्ही घेऊन जावा ना मुलांना वन भोजनला. उद्याचं वन भोजन कॅन्सल, दोन दिवसानं वन भोजनला जायच. जोपर्यंत मॅडम सवड गावत नाही तोपर्यंत वन भोजनला कुणीही जायचं नाही. मॅडम नाही म्हणल्यावर सरांना पलटी काढली. मी सांगतो मॅडमला. मॅडम तुम्ही पण चालाय उद्या वन भोजनला, त्याशिवाय सरांनी मुळे येणार नाही. बरं ठीक आहे, मी पण उद्या येते वन भोजनला. काय तुम्ही पण येणार मॅडम? एक मिनिट मॅडम आलो. तुझी माझी जोडी जमली ग, अशी छक्कास पोरगी पटली. आमापते सर, मॅडम बोलली होती लागलाय नाचायला. काय म्हणला मॅडम? काही नाही. तर मुलांनो, उद्या सकाळी 9 वाजता आपापले डबे आणि पाण्याची बॉटल शाळेजवळ घेऊन यायचं. मॅडम डब्यातनं मटण आणलं तर चालतंय काय? हा चालतंय चालतंय. बाळा तू उद्या जेवताना माझ्या जवळ बसायचं बरं का? आणलं तर चालतंय का? नुसतं विचारलं मी, आणणार नाही मी. आवऱ्या बोड्याच आलं मटण खायला. काय पुटपुटतोय सर, नालाय का? काय नाही काय. बर मुलांनो, आता सगळे घरी जावा, उद्या 9 वाजता या. जावा घरी. आश्रेश राव आज लय खुश दिसतय. अरे बाबा, उद्या आमचं वन भोजन जाणार आहे. आईला मज्जा केला का तुमची? आम्ही पण येऊ का वन भोजनला? चला की मग नुसतं राडा करू. अरे त्या बाबतीत जरा विचार, लय डेंजर आहे. अरे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मी विचार तुमच्या मापट्याला, आपल्या मापटे सराला. मग ती मापटे सर आले लागली विचारा. विश्ले अचल विचार आहे मापटे सराला. चला आमापटे सर, उद्या शाळेच्या वन भोजनाला जाणार आहे तुम्ही, आम्ही दोघं येऊ काय? त्या वन भोजनाच्या जवळपास जरी दोघं दिसला जा तांगड्या मोडून दोघांचं. अहो येत की दंगा करीत नाही जात की मापट्या. वैब्या भावा काय पण करून त्या मापट्याचा बदला घेतला पाहिजे. विश्ल्या त्या मापट्याची आडशिरीच करूया आपण. माझ्याकडे एक आयडिया आहे, चल सांगतो तुला. चल काय आयडिया सांग की. बुरट्या सराची गाडी पंक्चर करायची. बुरट्या सराकडे गाडीच नाही आईच्या गावात. थांब जरा, मग दुसरी काय डोक्यात आयडिया येते का बघतो. अहो मला एकच परवाना. तुझा हात काय जळले तिवी? तुझ्या हातानं खा की, मला आधीच उशीर झालाय. मला जायचं कोण भोजनला? जा वा, बायकोवर तुमचं काही प्रेमच नाही. जा गेली सोडून. विश्ल्या भावा आली डोक्यात आयडिया, चल सांग तू काय करायचं. अय शिरे भावा थांब. काय भावानं? वैब्या काय सांगते ऐक जरा. काय रे शिरे, आज वन भोजन आहे नको तुमचं. होय वन भोजनला गेल्यावर सांगतो तस करायचं. इकडे आलं का लक्षात? जा बाबा जाऊन दे. ए मी काय सांगतो ऐका, रस्त्यानं जाताना एका साईडनं चालत जायचं, एखादा बैल उदायला आणि उदायला ना त्याला धावतोच. काय ए मापट्या भाषण बंद कर, उशीर होतोय. कोण कोण म्हणलं रे? ए जांग ए एका थोबाडीच पाडीन. बर मुलांनो, कुणी दंगा मस्ती करायची नाही, मस्त एन्जॉय करायचं, गाणी म्हणायची आणि वेगवेगळे खेळ खेळायचे. मॅडम डॉक्टर डॉक्टर खेळलं तर चालतंय का? ए बिरमुट्या तुला नाही ती सुचतय. बर चला आता वेळ होतोय. चला चला रे. तुम्ही चल. सर वन भोजन आम्ही आपण गोवा बीच वर नव लय पुढे पुढे बोल नको ना सर, या पुढे बघून चल. सर अहो तो गोडसे आणि शिंदे कुठे गेलेत दिसनात? होय कुठे गेले दोघ ती गोडशे? लवकर काढावळ माल घ्यायच्या अगोदर जाऊया. अरे थांब, वर एक चांगला कस आहे तेवढा काढतो. अरे सुकायच्या बबल्या मालक गबुरट्या मला कंठू नको. अरे सुकायच्या उतर गेले उतर सुकायच्या उतर. सर अहो कुठे
कुठे गेलेत ते शोधायला पाहिजे ना. हो शोधलं तर पाहिजे, थोडा वेळ वाट बघू. अरे बोकडा कुठं बोंबला जायचा सर? सर लगविला गेलतो सांगून जायच ना तुम्ही. सर चला आता लेट होते. आता जर ह्यातला कोण कुठं गेला तर लातच घालतोय काय काला. चला बर आता आपण गाण्याचे भेंडे खेळूयात आणि नंतर जेवूयात. बरोबर. आणि गाण्याच्या भेंड्यातलं पहिलं अक्षर आहे क. सर मी कवरनं गाणं म्हणतो. बर म्हण. काजी वतळा तळा तुझ्यासाठी झुलतो उगच मागे मागे तुझ्या बिर बिरतो. बस बस दुसरं कोणी तरी म्हणत अक्षर आलंय. सनिका तू म्हण तर अक्षरावरून. मॅडम मला तो वरून नाही येत गाणं. सर तुम्ही म्हणा तो वरून गाणं. तर ठीक आहे आता म्हणतो तो वरून गाणं. तुमसे मिलना बाते करना बड़ा अच्छा लगता है. क्या है ये क्यों है ये क्या खबर हाँ मगर जो भी है बड़ा अच्छा लगता है. हो आले हो गोडसे आता तू गाणं म्हण. मॅडम मला अवर्ण गाणं येत नाही. ज द्याच. बरं ठीक आहे म्हण जवरून गाणं. जित तिथ चर्चा तुमची आणि मॅडमची झाली नावाला तुमच्या बदनामी आली. ओ सर तुम्ही सगळं बंद करा. ओ सर ओ सर तुम्ही सगळं बंद करा. ओ सर सुकाळीच्या काय बी कसा पडतोय. मॅडम चेष्टा करतोय तू. सर रेवरून गाणं म्हणा ना. बर म्हणतो. रात को आऊंगा मैं तुझे ले जाऊंगा मैं. बस बस सर बस मरून मी गाणं म्हणते आता. म्हणा. मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग. एक नंबर म्हटला का मॅडम तुम्ही गाणं. थँक्यू मापटे सर. शेट आईला मापटे सर म्हणते आडनावच बदलून घेतो. मॅडम बुका लागले त्या जीवे की चालला. बर चला डबे उघडा सगळ्यांनी. बर बघू कुणी कुणी काय काय आणलंय. एक नंबर तुझ काय आहे बाळा. वा जिंगा आला उर. मी तर मटण आणलंय सरांना बघितलं असं फोल सगळं. लपून ठेव मग. शिंदे काय लपवतोयस आणि इकडे बघो. अहो नाही काय आणि इकडे बघो. अरे वा 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 मटन. एक नंबर शिरेस. मॅडम एक लय बारीक खेळ आहे खेळूया का. कोणता. आपल्या बाजूला जो बसलाय नाही त्याला आपण घास चारायचा. बर बर खेळत की. मापट गेलं बघ मॅडमच्या कडे जा. खेळूया सगळ्यांनी खेळ. एक नंबर शिंदे खेळ आणलाय तू. शिंदे तुझ्यापासूनच कर सुरुवात. सर आता तुम्ही मॅडम सुनी चारा. हो चारतो की मी पहिल्यापासूनच तयार आहे चाराय. मॅडम घ्या. काय गुरुजी काय चाललंय. काय हो मला एक घास भरवा ना. तुझा हात काय जळले तिवी तुझ्या हातानं खा की मला आधीच उशीर झालाय. तुमच्या तर आता. अगं तसं काय नाही आम्ही घास भरवायचा खेळ खेळत होतो. तुम्हाला उठला फोड. तुम्हाला मला घास भरवा म्हटलं नाही म्हणताय सावय आणि मॅडम घास भरत बसला सवय. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.